नमस्कार, मी सोहन जयस्वाल। सोलापूर वाहिनीचं आपलं स्वागत आहे। आपण पाहता सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे, आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप 10 हेडलाईन्स। 2024 साली राम मंदिर देशवासियांसाठी खुले होत असताना याच मुद्द्यावर धार्मिकतेच्या आधारावर निवडणूक लढल्या जाऊ शकतात, मात्र आम्ही विरोधक म्हणून लोकांपुढे जाताना राष्ट्रीय स्थानिक प्रश्नांना महत्त्व देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे। मला मानण्यासाठी सुपारी देऊन ठेवली आहे। पीएम नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर पुन्हा हल्ला बोल। मित्राच्या आग्रहाखाली जेवायला आला आणि घरी परतताना कंटेनरने चिरडले, तरुणाचा जागीच मृत्यू, जळगाव येथील धक्कादायक घटना। वंचित गावांना पाणी मिळण्यासाठी ग्रामस्थ सोबतच राहणार, आमदार रामसात उदय यांची ग्वाही। ग्रामसभेत आमदार राऊतांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती, पुरवठा खात्यावरील कारभारावर नाराजी। सोलापुरात काँग्रेस भाजप आमने सामने, पोस्टर वॉरमुळे राजकारण तापले, राहुल गांधीची खासदारकी रद्दनंतर काँग्रेस आक्रमक। मंत्री उदय सामंतने आमदार भारत गोगावलेसह घेतली शरद पवारांची भेट, चर्चेला उदान। सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अभिजित पाटील सज्ज, उद्या होणार विचार विनिमय बैठक। आमदार सुभाष देशमुखसह स्थानिक शेतकऱ्यांनी सिंचन भवन समोर ठिय्या आंदोलन केले। सुभाष देशमुखांनी फोन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना थोडा धीर धरा, आम्ही लक्ष घालत आहोत, 2 दिवसात पाण्याचा प्रश्न मिटेल असे आश्वासन दिले। राखीव जागेवरील उमेदवारांना दिलासा, जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथिल, आता लढवा बाजार समितीची निवडणूक, वर्षभरात कधीही दाखल करा जात वैध प्रमाणपत्र।